नमस्कार मित्रांनो, फ्रेंड्स, आपण जेव्हा शांत बसलेलो असतो त्या वेळेला आपल्या मेंदूतला एक भाग काम करत असतो आणि त्या भागाला शास्त्रज्ञांनी डिफॉल्ट मोड नेटवर्क असं म्हटलेलं आहे। आपण कम्प्युटर तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, कम्प्युटर मध्ये देखील असं डिफॉल्ट मोड नेटवर्क असतं आणि आपला मेंदू, मानवी मेंदू हा तर सुपर कम्प्युटर आहे मित्रांनो। त्याच्यातला ठराविक जो भाग असतो आणि तो भाग आपण गाढ झोपेत न उठल्यानंतर सुद्धा त्या क्षणाला कार्यरत होतो मित्रांनो। झोपेत सुद्धा हा भाग सक्रिय असतो, त्या अवस्थेत आपल्याला स्वप्न पडतं। यस फ्रेंड्स, आता हा जो ठराविक भाग असतो मित्रांनो, तो आपण माणूस जे असतात ती कुठलीही कृती करताना किंवा एखाद्या विचारात मग्न असताना हा असा मेंदूचा भाग कायम सक्रिय असतो। परंतु जेव्हा एखादी व्यक्ती एखादी कृती करताना ती कृती लक्षपूर्वक जेव्हा करते, ते काम आपण अत्यंत लक्ष देऊन करतो, त्यावेळेला ही सक्रियता कमी होत असते मित्रांनो। आता आपण एखादं कुठलंही शारीरिक काम करत असू किंवा एखादं काम करतोय पण ते यांत्रिकतेने करत असू, त्यावेळेला काय होतं, हा जो डिफॉल्ट मोड नेटवर्क असतो तो सक्रिय होतो आणि तेव्हा आपल्या मनामध्ये आपल्या मेंदूमध्ये विचारामध्ये तो मेंदू अक्षरशः घडून गेलेला असतो। मग ते विचार भूतकाळाचे असतात, कधी ते विचार भविष्यकाळाचे असतात, नकारात्मक असतात, काही सकारात्मक असतात, परंतु विचार मात्र ते चालूच असतात मित्रांनो। आता तसं पाहिलं तर मानवी मेंदूचं कामच विचार करणे हे आहे, परंतु सातत्याने जेव्हा अशा प्रकारे मेंदू विचार करायला लागतो ना मित्रांनो, त्यावेळेला आपल्या मेंदूची बरीचशी ऊर्जा ही संपते किंवा मेंदू हा थकतो, कंटाळतो आणि मग नैराश्य किंवा ताणतणाव यांना बळी पडतो मित्रांनो। आता ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला काय करायला हवं, बरोबर, आपल्याला आपल्या मेंदूला विश्रांती देता यायला हवी मित्रांनो। आता आपल्याला ज्या वेळेला आपण ठरवतो की आपल्याला आता आपल्या मेंदूला विश्रांती द्यायची आहे, तर आपल्याला त्यावेळेला काय करावे लागेल, तर एखादी शारीरिक हालचाल आपण जेव्हा हेतुपूर्वक करतो किंवा नैसर्गिक श्वासामुळे आपल्या छातीची किंवा पोटाची जी हालचाल असते ती जेव्हा आपण स्वतःला जाणवू लागतो, त्यावेळेला आपल्या या मेंदूला आराम मिळतो आणि हा आराम दर एका तासामध्ये ऍटलीस्ट 2 मिनिटांसाठी आपण त्याला देणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे 58 मिनिटं जर आपण विचार करत असू तर पुढची 2 मिनिटं आपण नैसर्गिकरित्या जेव्हा श्वासोश्वास घेतो त्यावेळेला आपल्या पोटाची किंवा छातीची जी हालचाल होती तिकडे नुसतं लक्ष दिलं अगदी 2 मिनिटांसाठी, तरी आपल्या मेंदूला विचारांपासून काही काळासाठी का होईना परंतु विश्रांती मिळते। आणि ही अशी विश्रांती घेण्यासाठी माइंडफुलनेस मध्ये अनेक टेक्निक सांगितलेले आहेत, त्यातलीही मी एक टेक्निक तुम्हाला सांगितली की तासाभरात जर आपण काम करत असू, आपण असं ठरवलं की पुढच्या तासामध्ये मी हे काम करणार आहे, आपण काम करणार म्हणजे आपण विचार तर ओघाने करावेच लागतात, आपल्याला आपलं आयुष्य आहे, आपण मानव आहोत म्हणजे विचार हे आलेच, परंतु आपल्याला हेही माहितीये की आपल्याला आपल्या मेंदूला थोड्या वेळासाठी का होईना आपण विचारांपासून विश्रांती द्यायची। मग आपण अशा वेळेला काय करायचं की 58 मिनिटं काम झाल्यानंतर 2 मिनिटांसाठी आपण हे काम बाजूला ठेवायचं, शारीरिक हालचाल करायची, कुठलीही हालचाल जी तुम्हाला त्यावेळेला कम्फर्टेबल असेल आणि त्या हालचालीकडे तुम्ही हेतुपूर्वक लक्ष द्यायचं। किंवा एक दुसरा सोपा उपाय म्हणजे नैसर्गिक श्वास, जे आपण नेहमी जसे श्वास घेतो तसे श्वास घ्यायचे, ह्याच्यासाठी दीर्घ श्वास घेण्याचीही गरज नाही, परंतु त्या नैसर्गिक श्वासाबरोबर आपल्या पोटाची किंवा छातीची हालचाल होतच असते, त्या हालचालींकडे आपण हेतुपूर्वक लक्ष द्यायचं। हे असं आपण 2 मिनिटं जरी केलं, प्रत्येक तासामध्ये 2 मिनिटं, तुम्ही मोबाईलमध्ये रिमाइंडर देखील राहू शकता याकरता, तरीही आपल्या मेंदूला खूप विश्रांती मिळते मित्रांनो। सो आपल्या मेंदूला विश्रांती देणं ही शेवटी आपलीच जबाबदारी आहे, त्यामुळे आय होप की तुम्ही पूर्ण 60 मिनिटांपैकी 2 मिनिटं तर अगदीच आरामात काढू शकता, आपल्या मेंदूसाठी हे आपण नक्कीच करू शकतो। धन्यवाद मित्रांनो।